दहावा मात्र या दरम्यान बनवण्याचा ज्यावेळेस जेव्हा मी ओपिनिंग घेतली तेव्हा मात्र नक्कीच करण म्हटलं होतं की आम्ही 60 ते 65 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. हा चेंडूदरम्यान यावेळेस येईल डीप मध्ये कारण का आउटफील्ड खूप सारी पास आहे. चेंडू ऑनसाईटला यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला कदाचित मात्र लॉंग ऑनला हा चेंडू जाऊ शकला असता. मात्र चेंडू यावेळेस टॉपेज लागून येतोय कारण का लक फॅक्टर मध्ये धावा येत आहेत हे गरजेचं आहे महत्वाचं. यस डीजे हा चेंडू दरम्यान ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा केला मात्र चेंडू डीप लांडला यावेळेस मात्र शुभम संते उत्कृष्ट मात्र यावेळेस मात्र क्षेत्रक्षक आहे. बीसीसीआय क्रिकेट संघ उसरगर संघाचा मात्र या दरम्यान षटक यावेळेस संपण्याची घोषणा पंचांच्या अंशाकडे येते. मात्र फर्स्ट इनिंग संपले खेळाचा मात्र यावेळेस पहिला टर्न मात्र इथं कम्प्लीट झाला आहे. 5 षटकाचा खेळ आतापर्यंत खेळ संपला आणि 5 षटकामध्ये तब्बल धावसंख्या बनू शकला आहे 63-63 धावा पालखीमध्ये तब्बल विचारले गेले तर येत आहेत आणि जिंकण्यासाठी 64-64 धावेची मात्र इथनं गरज असेल. तर तत्पूर्वी विचारलं गेलं तर आपण एक सन्मान मात्र घेऊया ज्याने तसं आमचे मान्यवर सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व अंबरनाथ नगर परिषदेचे आमचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय आमचे उमेश दादा पाटील यांचा मध्ये शुभ आगमन झालाय. यांच्या मध्ये सन्मान केला जाईल एक कार्यसम्राट नगरसेवक अंबरनाथ नगर परिषदेचे त्यांच्या माध्यमातून आजभर खूप सारी मते विकासाचे कामं त्या विभागात झाले. तर सर्वांचे लाडके आमचे उमेश दादा पाटील शुभ सन्मान आमचे सुरेखांत दादा बैकर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल आमच्या या व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचं मात्र या दरम्यान इथं शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यसम्राट लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय आमचे उमेश दादा पाटील अंबरनाथ नगर परिषदेचे मध्ये लाडके नगरसेवक आहेत यांचं मध्ये शुभ सन्मान केला जातोय. आमचे सूर्यकांत दादा बैकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेची एक आकर्षक भेटवस्तू एक त्याच्यानंतर मायाची शाळा दिली जाते व्यासपीठावरती नगरसेवक साहेबांना आमच्या. त्याच्यानंतर अजून एक सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती अंबरनाथचे उद्योजक सन्माननीय आमचे प्रतीक दादा पाटील यांचे शुभ सन्मान केला जाईल. हा सन्मान सुद्धा करतील आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय आमचे दिलीप दादा बैकर यांना विनंती असेल की आपण हा सन्मान आपल्या व्यासपीठी करायचा. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती अंबरनाथ नगरीतील अंबरनाथ गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व उद्योजक आहेत ते युवा नेतृत्व युवा कार्यकर्ते प्रतीक पाटील यांचा शुभ सन्मान केला जातो. आमच्या वास्तवपती आमचे दिलीप शेठ बैकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमच्या मान्यवर सन्माननीय जुवे गावचे एक चांगला व्यक्तिमत्व आमचे गणेश दादा दुवे यांचं शुभ आगमन झालंय. यांच्या मध्ये शुभ सन्मान केला जाईल आमच्या वास्तवपती हा सन्मान करतील दिलीप शेठ बैकर साहेबांना विनंती असेल की आपण आई सन्मान करायचंय आपल्या शुभ हस्ते आपल्या मान्यवरांचा. जुवेली गावचे आमचे गणेश दुवे यांच्या मध्ये शुभ सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक दिलीप दादा बैकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. यावेळेस अजून एक मात्र सन्मान केला जाईल ज्याने मात्र 2 दिवसापासून या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन केलं आमच्या जवळचे मित्र अजय गावचे नक्कीच डोंबोलीमधून ते बिलॉंग करतायत नितीन खान यांचा आपण मात्र शुभ सन्मान करूया कारण की या स्पर्धेसाठी मात्र अजून ते वेळ देत नाहीये कारण का त्यांना दुसरी स्पर्धा कव्हर करायची. त्यासाठी विचार जर केला तर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बालू आमचे नक्की ज्येष्ठ आणि आमचे सिनियर समालोचक बालू पाटीलला आपण उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये ऐकू शकाल कारण का एक चांगले समालोचक मात्र आमचे नितीन खान यांच्या मध्ये शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल आमचे दिलीप शेठ बैकर यांना साहेबांना की आपण आपले शुभ असते आपले नक्कीच लोकप्रिय समालोचक डोंबोली विभागातून ते बिलॉंग करतात अजदे गावचे जवळचे मित्र जरा जवळ ठेवा नितीनसाठी. नितीन खान सुद्धा विचारत 2 दिवस अप्रतिम आणि सुरेख असं मात्र चांगलं आपल्याला मात्र समालोचन त्यांच्या माध्यमातून 2 दिवस आपल्याला पाहायला भेटले या स्पर्धेसाठी मात्र आपल्या त्यांचा मोहाचा नक्कीच त्यांनी वेळ दिला. आता काही कारण असतं अजून त्यांना मात्र स्पर्धा दुसरी स्पर्धा कव्हर करण्याच्या असल्या कारणाने तर उद्याच्या दिवसामध्ये आमचे ज्येष्ठ आणि आमचे सिनियर बालू पाटील आपल्यासोबत जॉईन होतील. तर चला नक्कीच अंतिम टर्न असेल या खेळाचा मात्र अंतिम टर्न यावेळेस सुरू जेव्हा होईल खेळाचा मात्र अंतिम पाठ जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण ऐकूया आमचे अजय गावसाहेब बुलंद आवाज नितीन खान सरांना या खेळाच्या अंतिम
टप्प्यामध्ये. धन्यवाद राहुल, धन्यवाद विनोद. 67 धावांचं टार्गेट आहे. विचार केला तर 12.8 च्या सरासरीने धावा कुठाच्या मैदानाच्या आतमध्ये. पंढरीनाथ नवले साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. पंढरीनाथ नवले साहेब यांचा सत्कार करतील मी. दिलीप दादा बेकर यांना विनंती होतो की आपल्या शुभस्थ त्यांचाही सत्कार करायचं आहे. पंढरीनाथ नवले साहेब त्यांनी या स्पर्धेत आपला बहुमूल्य वेळ दिला. 67 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक होईल तो गोलंदाज सेकंडला विशाल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, बघा किती वेगाने चेंडू पडतोय. सुनील भाणे, कारण सुनील भाणेने सोनापडा संघाविरुद्ध सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. तर पहिला चेंडू डॉट जातोय विनोद. आपण बघतोय 64 धावांचं पाठलाग करत असताना विशाल म्हात्रे स्ट्राईक एंड आणि 9 सेकंड फलंदाज अतुल संते. मात्र अजून एक वेगवान चेंडू, बघा चेंडू किती वेगाने फेकला जातोय विनोद. सुनील भाणे, कारण की सुनील भाणेने मागच्या सामन्यात बलाढ्य सोनापडा संघाविरुद्ध सुद्धा योगेश पाटील दत्ता ठाकूर सारखे फलंदाज होते. टेनिस क्रिकेटमधील सर्वात सक्सेसफुल सलामीची जोडी दत्ता ठाकूर आणि सोनापडाचे योगेश पाटील यांच्याकडनं पाहिलं जातं. मात्र त्या जोडीला सुद्धा फक्त 7 धावा खर्च केल्या. 64 धावांचं लक्ष असतं पाठलाग करत असताना. दोन चेंडू डॉट, मात्र स्ट्रॉंग अपील केलं ते बघा. पंचावर कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. सलग 3 फेकले तिथे. अप्रतिम गोलंदाजी विनोद आपल्याला बघा मी ते. 64 धावांचं पाठलाग करत असताना सुनील भाणे या गोलंदाजाचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी दाखवली, कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. मात्र अप्रतिम फटका चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये. पहिला संघर्षमय चौकार विशाल म्हात्रेच्या बॅट मधून. डीजे मास्टर अप्रतिम संगीत सातत्याने 2 दिवस आपण ऐकतोय. डीजे मास्टरचं सुद्धा आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं, ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप प्रेम दिलं. मैत्री चषक 2018 पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. मात्र पुन्हा एकदा विनोद वेगवान चेंडू. विशाल म्हात्रे सारख्या फलंदाजाला पूर्णपणे बीट केलंय. 5 चेंडूचा खेळ संपला. पहिले 3 चेंडू डॉट फेकल्यानंतर चौथ्या चेंडूवरती चौकार आला होता. मात्र 5वा चेंडू पुन्हा डॉट जातोय. 64 धावांचं लक्ष आहे. मात्र 9 सेकंडला अतुल संतेला आपण बघतोय, तर सेकंडला विशाल म्हात्रे. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय वासू. एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि सुनील भाणेचं मी कौतुक करेल. पॉवर प्लेच्या P1च्या षटकामध्ये धावा खर्च केले तर फक्त 5. 64 धावांचा पाठलाग करत असताना उसरगर संघ 59 धावांची अजूनही गरज आहे. या स्पर्धेवरती पुन्हा एकदा मी आभार मानतो ते म्हणजे राहुल खाडे यांचे, ज्यांनी अनंत खाडे यांच्या स्मरणार्थ आम्हाला या स्पर्धेवरती पाण्याची व्यवस्था करून दिली. तर नामदेव बेकर यांचा इथे सत्कार होईल. या स्पर्धेचे आयोजक दिलीप दादा बेकर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचे नामदेव बेकर साहेबांचा. नाना बेकर लगेच नाव चुकीचं दिलं होतं. नाना बेकर साहेबांचा इथे सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती. नाना बेकर यांचाही सत्कार केला या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक.
तर 67 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकात धावा आल्या तर फक्त 5-59 धावांची अजूनही गरज आहे. सामना मात्र थांबलाय मैदानाच्या आतमध्ये. तर नाना बेकर यांचा सत्कार केला जातो, त्यानंतर नितेश भोपी यांचाही सत्कार होईल. आमच्या व्यासपीठावरती नितेश भोपी यांचे सत्कार करतील या स्पर्धेचे आमचे आयोजक दिलीप शेठ बेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचाही सत्कार केला जाईल. नितेश भोपी यायचे, आपलाही सत्कार होईल. तर पुन्हा एकदा आम्ही त्यानंतर GTC ज्याच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट कव्हर केली होते, नितेश भोपे यांचाही सत्कार केला. त्यानंतर पुन्हा एकदा मी आभार मानेल आमचे सूर्यकांत दादा बेकर, दिलीप दादा बेकर आणि गोरखनाथ दादा बेकर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत 2 दिवस समालोचन करण्याची आम्हाला संधी मिळाली. त्यानंतर श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांचे आभार मानतो त्यांच्या माध्यमातून 2 दिवस, कारण की जुनी डोंबिवली सुद्धा एक इथे एक विनोद एक स्पर्धा नक्की त्या स्पर्धेत सुद्धा आम्हाला समालोचन करायचं आहे 2 दिवस. तर सामना थांबलाय विनोद मैदानाच्या आतमध्ये, काहीतरी पंच बातचीत करतायत. पहिल्या षटकात सुनीलने फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत, 59 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. तर पंच काहीतरी बातचीत करतायत विनोद मैदानाच्या आतमध्ये, मात्र उशीर होतोय सामन्याला. चर्चा करतायत, चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण मागच्या सामन्यात सुद्धा विनोद विजय पवार या गोलंदाजाच्या गोलंदाजावरती आक्षेप घेतला होता सोनारपाडा संघाने. आता पुन्हा एकदा तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये, कारण की चर्चा केली जाते पंचांमध्ये. खूप चांगली स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित, कैलासवासी जगदीश मराडे आणि अजितदादा धुळे यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण म्हणून स्पर्धा मैत्री चषक 2018 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी आहे. काराव ग्रामपंचायत प्रीमियर लीग एक स्पर्धा आम्ही कव्हर केली होती विनोद पाटील सातत्याने या विभागामध्ये समालोचन करताना, त्यांनीच आम्हाला संधी दिली होती काराव ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये 3 दिवस. त्यानंतर या स्पर्धेत सुद्धा विनोद यांनी आम्हाला आमंत्रित केलं. त्यानंतर आयोजक सूर्यकांत बेकर, त्यानंतर दिलीप दादा बेकर आणि गोरखनाथ दादा बेकर आणि पूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांचा पुन्हा एकदा आभार. तर 59 धावांची अजूनही गरज आहे विजय. हेच मात्र चेंडूला फक्त सन्मान दिलाय बघा वेगाने चेंडूला. 2 धावा तर 2 धावा 67 धावांचा पाठलाग असून धावपळका धावा लागल्यात त्या बिनबाद 7 विजय राईट मोर द विकेट. मात्र डॉट चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते. 7 धावा धापळकावरती आहेत विजय पवार राईट मोर द विकेट. पंच वाईट चुकून करतायत ऑप्शनच्या बाहेर, 1 ने धावसंख्या वाढेल विनोद. 8 धावा धावपळ करती लागलेत, चांगली सुरुवात. 8 धावा धावपळ करती लागलेत. सेकंडला विशाल म्हात्रे, इस मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पलीकडं संघर्षमय षटकार विशाल म्हात्रेच्या बॅटमधनं. धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टर सुद्धा अप्रतिम कामगिरी 2 दिवसांमध्ये. तर धापलकर धावा वाढतील त्या 14. हवीस मात्र अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, 1 षटकार आला होता मात्र वासुतरे झेल खाली आणि विशाल म्हात्रे बॅक टू द पॅवेलियन. पहिला मोठा झटका उसारगर संघाला विशाल म्हात्रेच्या स्वरूपात. अप्रतिम संगीत विनोद आपण बघितलं तर खूप गाजलं आहे चित्रपट.
सैराट धापलकर धावा लागले त्या 14 तसं सडक मार्ग असताना विशाल मात्रे मात्र इथे बाद होऊन नाराज होऊन तंबूत परत आहेत. तिसरा क्रमांक देखील फलंदाज येते तेजस मात्रे. तर सेकंड फलंदाज आहेत अतुल संते. सलामीला आलेत प्रथमेश सलामीला येत होते मात्र अतुलला संधी दिली. 14 धावा धापलकर विरोध लागल्या. 64 धावांचं टार्गेट आहे. मात्र बघा किती वेगवान चेंडू चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पॉवर प्ले मधला. अतुल संते स्ट्राइक एंडला. 14 धावा धावपळकत लागल्यात. 50 धावांची अजूनही गरज आहे 19 चेंडू मध्ये उसाका संघाला. यावेळेस मात्र अजून एक वेगवान चेंडू. षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ संपला. विनोद फक्त 14 धावा धावपळकरती लागल्यात. 18 चेंडू 50 धावांची अजूनही गरज आहे. तर दिलीपजी राजभोज साहेबांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. पोलीस निरीक्षक बदलापूर तर ते साहेबांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मैत्री चषक 2018 मध्ये दिलीपजी राजभोज साहेब यांचं इथे आगमन होते. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पोलीस निरीक्षक बदलापूर कारण की विनोद खूप मोठी जिम्मेदारी असते पोलिसांवरती. सातत्याने त्यांच्या माध्यमातून एक चांगलं कार्य 24 तास सेवा केली जाते. तर 18 चेंडू 50 धावांची गरज आहे. तरी आपल्या विभागात विनोद जेव्हा जेव्हा सामना होतात पोलीस निरीक्षक वर्सेस पोलीस निरीक्षक असे सामने आपण बघितले. 40+ वर्सेस मात्र मानपाडा पोलीस यांनी 3 सामने विनोद जिंकले. सलग डायगर नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा एक सामना जिंकला डायगर पोलीस. मात्र मानपाडा पोलिसांनी सामना जिंकला होता इथे मकर संक्रांत चषक मध्ये. तर 18 चेंडू 50 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज प्रभाकर भाने. मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. एकच धाव एक धावने धावसंख्या वाढेल. धावसंख्या धापलका लावते त्या 15. 67 धावांचं पाठलं करत असताना उसर्ग संघाची धावसंख्या आहे ती 15. चेंडू शिल्लक आहे 17 आणि 49 धावांची अजूनही गरज आहे. आता आमच्या व्यासपीठावरती आपण बघितलं दिलीप जी राजभोज साहेबांचं आगमन झाले. पोलीस निरीक्षक बदलापूर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मैत्री चषक 2018 मध्ये आयोजक सूर्यकांत बेकर दिलीपदादा बेकर आणि गोरखनाथ बेकर यांच्या माध्यमातून. मात्र चांगला फटका मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली वासू कोणती चूक करत नाहीये आणि फलंदाज बाद अजून एक झटका वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर संघाला. तर नवीन फलंदाज केतन म्हात्रे 4 क्रमांकावरती. 2 गडी बाद धावपळका धावा आहेत त्या 15. 64 धावांचा पाठलाग करताना 49 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून मोठे फटके खेळावे लागतील वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर संघाला. प्रभाकर यावेळेस मात्र चेंडू हवे ते विजय पवार चेंडू खाली येत आहेत. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद अजून एक झटका मैदानामध्ये वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर संघाला. नमस्कार. तर मी सूर्यकांतदादा बेकर आणि दिलीपदादा बेकर यांना विनंती देतो की आपल्या शुभ हस्ते दिलीपजी राजभोज साहेब पोलीस निरीक्षक बदलापूर यांचा इथे सत्कार करायचा आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिलाय.
मैत्री चषक 20-18 एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. बघा दोन धावा वेगाने पूर्ण केल्या जाते. 64 धावांचा पाठलाग करत असताना धावपळकर धावा लागल्यात त्या 17. प्रभाकर चांगली गोलंदाजी करतोय. प्रभाकर भाने, पप्पू भाने, प्रभाकर भाने, दोन बंधुराज वासू सचिन, दोन बंधुराज महेश विजय पवार, दोन बंधुराज आपण बघतोय या संघामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज प्रभाकर राईट मोर द विकेट. ऐस मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडू सीमा पलीकडे संघर्षमय षटकार. धन्यवाद डीजे. षटकार येतोय केतन मात्रेच्या बॅटमध्ये. मात्र लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची. लेग स्टंपच्या बाहेर जाण्याचे पंच वाईट शिवून करतात. पुन्हा एकदा पंचांचं एक कौतुक करतो ज्याने चांगलं डिसिजन सातत्याने या स्पर्धेमध्ये दोन दिवस आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आभार ज्याने या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला. कारण प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत आणि केतन मात्रेच्या बॅटमध्ये येणारा डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू वन बाउंस सीमा पार दणदणीत चौकार. मास्टर थोडं थांबायचंय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली 28, चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे 36. 18.00 सरासरी धावा गुंडायच्या मैदानाच्या आतमध्ये वैताळेश्वर क्रिकेट संघ विसर्ग संघाला. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 36 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 36 धावांचं समीकरण आहे. मात्र विनोद क्रिकेट रिजितांचं खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्याही संघाच्या बाजूला झोकू शकतो. एका षटकात 28 धावा बघितले, एका षटकात 30 धावांची गरज होती नांदिवली संघाला. प्रशांत म्हात्रेने त्या 30 धावा केल्या होत्या शिडून चषकमध्ये. त्यानंतर विशाल पवारने एका षटकात 28 धावांची गरज असताना गौरीपाड्याच्या स्पर्धेमध्ये त्या 28 धावा केल्या होत्या. असे कित्येक रेकॉर्ड आपण बघतोय सातत्याने क्रिकेटमध्ये. मग 12 चेंडू 36 धावा का होणार नाही? कारण की विनोद पाटील सातत्याने सांगत असतात. एका षटकात विनोद पाटील 60 धावा सुद्धा आपण बघितले आहेत. सुभाष पवार मॅन फ्रॉम कल्याण ज्याने कलकत्ता येथे एकाच षटकामध्ये 60 धावा कुठल्या होत्या. असं क्रिकेट आहे विनोद. क्रिकेटमध्ये 12 चेंडू 12 धावा बनताना सुद्धा थोडंसं कठीण जातात. मात्र 12 चेंडूमध्ये 40 धावा सुद्धा होताना बघितल्या. एका षटकात 28 धावा बघितल्या, एका षटकात 30 धावा बघितल्या. असे कित्येक इतिहास टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही बघितलेत. काल T20 सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 188 धावा सुद्धा विनोद 20 षटकांच्या सामन्यामध्ये चेस केल्या. यष्टी रक्षकाने त्यांच्या अप्रतिम फलंदाजी केली. 30 चेंडूमध्ये 69 धावा कुठल्या आणि भारतीय संघ मात्र पराभूत झाला. 1-1 बरोबरी झाली त्याचा T20च्या 3 दिवसीय 3 सामन्यांच्या मालिकेत. मध्ये एक सामना अजूनही विनोद शिल्लक आहे. वन डे क्रिकेट आपण बघितलं तर 5-1 आपण मालिका जिंकली. त्यानंतर टेस्ट 2-1 दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. मात्र त्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये जबरदस्त कमबॅक केलं. तर 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ नका घेऊ. अरे चेंडू 36 धावांची गरज आहे. राज पाटील स्ट्राईक एंडला आहेत. क्षमता आहे राज पाटील मध्ये सामना फिनिश करण्याची. मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज सुनील भाने. सुनील भाने ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या होत्या 5, तोच गोलंदाज सुनील भाने. 12 चेंडू 36 धावांची गरज. चला अडवली संघ जास्त वेळ नका घेऊ. पप्पू थोडं सहकार्य करा, अरे अंधार होत चाललंय. नाणेफेकी जिंकून उसागर संघाने विनोद क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र संध्याकाळचं सत्र होतं, मात्र त्यांच्या गोलंदाजी त्या कमी धावण होती रोखलं नाही. यावेळी मात्र राजपाटीच्या बॅटमधनं मोठा फटका सीमा पलीकडे दणदणी षटकार. मी मगाशी सांगितलं एका षटकात 60 धावा सुद्धा आम्ही बनताना बघितल्यात कलकत्ता येथे. सुभाष पवार मॅन फ्रॉम कल्याण,
प्रशांत म्हात्रे नांदिवली एका षटकात 30 धावांची गरोदी मेगा फायनल मध्ये आणि सामना जिंकला होता. असे कित्येक रेकॉर्ड आम्ही बघितले. 12 चेंडू 36 धावा का होणार नाही, त्या सातत्याने या स्पर्धेची काळजी घेतली होती गोरखनाथ गणपत बेकर यांच्या माध्यमातून. खूप मोठी जिम्मेदारी या स्पर्धेची त्यांच्यावरती. पुन्हा एकदा त्यांचे आम्ही आभार मानतो ज्याने या खूप मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली. तर 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. मात्र कुटप्या चेंडू होता, चेंडू हवे ते दोन दोन क्षेत्ररक्षक आलेत. मात्र यष्टीरक्षकाने कॉल दिलाय माझा झेले आणि चूक करणार नाही. आणि फलंदाज बाद 10 चेंडू 30 धावांची गरज. डीजे नवीन फलंदाज प्रथमेश येत आहेत. राजने आशा पल्लवित केले होते विनोद. पहिल्या चेंडूवरती षटका आल्यानंतर मात्र राज दुसऱ्या चेंडूवरती लगेच बाद होत आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत, 10 आणि 30 धावांची गरज. मात्र केतन म्हात्रे नावाचा फलंदाज विनोद अजूनही मैदानाच्या आतमध्ये. कोण विसरेल जुवेलीची स्पर्धा याच मैदानात झाली, विजय हृदय सम्राट चषक. त्या स्पर्धेत केतन म्हात्रेने धावांचा पाऊस पडला आणि 4-व्हीलर आपल्या घरी घेऊन गेले होते. मात्र हा केतन म्हात्रे सुद्धा एक चांगला फलंदाज आहे उसागर संघाचा, हे विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील भाने. मात्र चेंडू पडल्यानंतर औसे घेतोय, एज लागते, यष्टीरक्षक कधी चूक करत नाहीये आणि फलंदाज बाद होते. अजून एक झटका केतन म्हात्रेच्या स्वरूपात वेताश्वर क्रिकेट संघ उसारगर संघाला. नवीन फलंदाज शुभम संते. आता मात्र सामना टर्न होत चालला आडवली संघाच्या बाजूला. कालच्या दिवसात जुवेली संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय. आजच्या दिवसात बघायचं 9 चेंडूचा खेळ, अजूनही शिल्लक आहे 30 धावांची, अजूनही गरज आहे. बघ राजपाडीने पहिल्या चेंडूत षटकार लावलं त्यावेळी नक्कीच असं वाटलं. अशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 विकेट जातात. राजपाडील बाद होतात, केतन बाद होतात. हॅट्रिकचे उंबरडणारे गोलंदाज सुनील भाने. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसात पप्पूने चांगली फलंदाजी केली आडवली संघाकडे. मात्र गोलंदाजीचं कौतुक करेल मी सुनील भानेचं, ज्याने खूप चांगली गोलंदाजी दाखवली आजच्या दिवसात 3 सामन्यामध्ये. इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. सुनील 9 चेंडू 30 धावांची गरज. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. सेकंडला फलंदाज शुभम आहेत. 2 धावसंख्या वाढेल, धावल का धावा लागतात त्या. 36-64 टार्गेट म्हणजे 28 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 28 धावांची गरज आहे. 8 चेंडू 28 धावांचं समीकरण आहे विनोद. 8 चेंडू 28 धावा मात्र समीकरण. थोडस शुभम संते आपलं 2 धावांनी खातं उघडते. 9 सेकंडला प्रथमेश पाडील आहेत. यावेळेस मात्र अप्रतिम फटका चेंडूला भिरकावून दिलाय सीमा पलीकडं. दणदणी षटकार. शुभम संते च्या बॅट बंद षटकार होते. चेंडू शिल्लक आहे 7 आणि 10 धावांची गरज आहे 22. बघा शुभम संतेने बरेचसे असे सामने टर्न केलेत. मात्र हाही सामना टर्न करू शकतात ते उसागर संघाच्या बाजूला. मात्र शेवटच्या षटकापर्यंत त्यांना खेळपट्टीवर राहावं लागेल. इथून मोठे फटके खेळावे लागतील. 7 चेंडू 22 धावांची गरज आहे. बघा मी मगाशी सांगितलं सुनील भालेचं कौतुक केलं एक चांगला गोलंदाज. मात्र त्या चांगल्या गोलंदाला एक चांगला फटका दाखवला फलंदाज शुभम संतेने. कारण शुभमचं कौतुक विशालने केलं होतं जेव्हा मी विशालशी संपर्क साधलं होतं. नवदीत खेळाडूंना संधी मिळणं खूप गरजेचं विशालने सांगितलं. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. मात्र वेगवान चेंडू होता. बघा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही, डॉट चेंडूची संपत्ती होते. आता मात्र समीकरण विरोध 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. अशा पल्लवीत केलं ते अशा षटकामध्ये 2 षटकार आले. मात्र तरी 14 धावा आल्या विनोद.
कारण की दोन विकेट गेले, त्यानंतर हा चेंडू डॉट जातोय. 14 धावा दिल्या सुनीलने आणि 2 गडी बाद केलेत. आता मात्र 6 चेंडू 22 समीकरण आहे. प्रथमेश स्ट्राइक एंडला असतील. सामना लगेच सुरू करायचा. आडवली संघ जास्त वेळ घेऊ नका. बघा अंधार होत चाललाय. सातत्याने आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडस सहकार्य करा. रजनीकांत सुद्धा सामना एन्जॉय करतायत. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. इथून थोडस कम बॅक करणं कठीण झालंय. मात्र क्रिकेट आणि जिंकायचा खेळ. एका षटकात आम्ही 30 धावा बघितल्या, मग सांगितलं एका षटकात 28 धावांची गरज. सामना जिंकताना बघितलं, मग 6 चेंडू मध्ये 22 धावा होणार का? नाही, प्रयत्न करावे लागतील उसागर संघाला. प्रथमेशला चांगली फंदी करावी लागेल आणि त्याला साथ देत असताना शुभम संतेला मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज सचिन गायकार जुवेली यांकडनं 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. यष्टीरक्षक चला क्षेत्ररक्षण लावा. आडवली संघ वारंवार सूचना करतोय आम्ही. अंधार होत चाललाय, त्यामुळे थोडं सहकार्य करा. यष्टीरक्षक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय. डीप मध्ये लॉंग ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट. मात्र चेंडू घेऊन काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय. एकदा पुन्हा होतोय दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, खराब फेकी. मात्र प्रभाकर आलेत आणि तो चौकार गेला असता विनोद. 2 धाबा खूप घाई करतोय करण खूप घाई करतायत. करण स्वतः संघ नाही गायत. बघा प्रभाकर आले बॅकिंगला आणि तर चौकार गेला असता. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाज सचिन गायकर जुवेली एंडकडनं राईटम राऊंड द विकेट. मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. 1 धाव चार चेंडू आणि आता मात्र 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू 19 धावा. मात्र शुभम संतेने एक षटकार मगाशी दाखवलंय. इथून शुभम संतेला विनोद 3 षटकार मारावे लागतील तर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होऊ शकतो. मात्र 19 धावा करायचे, 3 षटकार आल्यानंतर एक सिंगलच बनवावी लागेल. मात्र शुभम संते मध्ये क्षमता आहे. मात्र मोठे पटके खेळावे लागतील. गोलंदाज सचिन गायकार जुवेली यांकडनं. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समोर. आता मात्र विनोद सामना टाय होऊ शकतो जर 3 षटकार मारले तर. शुभम संतेने 64 धावांचं टार्गेट होतं विनोद. टार्गेट थोडस मोठं होतं. मात्र विशाल म्हात्रे कडनं फलंदाजी झाली नाही, कारण की 2 सामन्यात विशालने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला होता. मात्र विशाल जर खेळपट्टीवर विनोद राहिले असते तर या सामन्याचं चित्र वेगळं असलं असतं. 3 चेंडू 19 धावा. मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू. आता मात्र सामना झोकलाय आडवली संघाच्या बाजूला. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे विनोद. हेलिकॉप्टर शॉट आपण बघितलं तर महेंद्र सिंग धोनी इंटरनॅशनल आपण बघितलं त्याच्या माध्यमातून मध्ये आपण बघितलं. संतोष लाल ज्याचा मित्र ज्याने हेलिकॉप्टर शॉट महेंद्र सिंगला धोनीला शिकवला होता. मात्र डॉट चेंडूची समाप्ती. संतोष लाल मात्र आज आपल्यामध्ये नाहीयेत. मात्र त्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये विनोद नेलं होतं खूप प्रयत्न महेंद्र सिंग धोनीने केले होते, खूप खर्च केले होते. मात्र तो या जगात राहू शकला नाही. मात्र संतोष लालने महेंद्र सिंग धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवला होता. आता मात्र फंस वाईट चुकून करतायत. 1 चेंडू आता मात्र 18 धावांची गरज आहे विनोद. बघा जल्लोष बघायला मिळतो उसागर संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. मात्र विनोद हे आपल्या ग्रामीण खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. सामना हरो जिंको मात्र चेहऱ्यावरती आनंद असतो. मात्र कारण की त्यांनाही माहिती आहे हार जीत ही क्रिकेटमध्ये होणार आहे. मात्र कोणत्या प्रकारचा दबाव घेत नाही आहे, कारण की बऱ्याचशा संघामध्ये आपल्या चित्र बघायला मिळते. मात्र हेलिकॉप्टर शॉट घ्यायचा प्रयत्न होता शुभमचा आणि सामना इथे जिंकलाय. आडवली संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करतोय. कालच्या दिवसात जुवेली संघ आणि आजच्या दिवसात आडवली संघ टॉप 4 मध्ये.